आजचा दिवस कंटाळवाणा जाणार बहुतेक. आता माझा चहा माझा मीच करून घेतला म्हटल्यानंतर कंटाळा थोडासा कमी झाला असं वाटत असलं तरी घरातल्या चार जणांची तोंड चार दिशांना आहे म्हटल्यानंतर कंटाळा येणारच ना. आता तुम्ही पाहत असत इथे मी एकटा आहे. आता जर असं असतं की सगळ्यांनी मिळून सुट्टीच्या दिवशी एकत्र ब्रेकफास्ट केला असता तर चहाची चव काय कमी होणार होती का? पण नाही, काय तर म्हणे माझ्यामुळे वाद होतात. आता संवादच नाही म्हटल्यानंतर वाद हे होणारच ना. पण मला असं वाटत संगीतातून संवाद साधला ना तर वाद नक्की कमी होतील. तुम्हाला काय वाटत हो ना? चला तर मग संगीतातून मनातलं सांगता येतं का आणि संगीत मनात साठवता येतं का? गाता रहे दिल तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिल. दिल दिल बर जानी चली हवा मस्तानी हंसते खेलते गुजरे ये जिंदगा. अरे कार्टे भी गाना म्हणते ना, तू जांभई काय देतोस? हसते खेलते गुजरे ये जिंदगानी. जिंदगी जिंदगी का साथ निभाता चला गया. मैं फिक्र को धुए में उड़ाता चला गया. चाहे कोई मुझे जंगली कहे. जंगली कहने दो जी, कहता रहे. हम प्यार की तूफानों में गिरे हैं, हम प्यार करें. प्यार 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 किया तोड़ा क्या, जब प्यार किया तोड़ा क्या. प्यार किया कोई चोरी नहीं की, प्यार किया वाह. प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप के आहे भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. वाह वाह वाह. संगीतात मध आहे. सारे ग म प ध नी सा. हा आणि संगीतात सागरे सागर आहे. वा आणि 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 संगीतामध्ये ध नी सा म्हणजे धन आहे आणि ध्यान आहे. आणि संगीतामध्ये रेप पण आहे. अग रेप नाही नाही रेस 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 आहे. अहो आमच्याशी लावता का संगीताची जुगलबंदी? तुम्ही काय स्वतःला काय तानसेन समजता? मी तानसेन नाही बैजू बावरा, मी तुझा कावरा बावरा नवरा आहे. भेंड्या खेळायच्या? मग आधी भाजी मार्केट मध्ये जावं लागेल. चाल, नेहमीप्रमाणे याचा दर्जा घसरला. अरे भेंडी गवार्या, तू भेंडीवर घसरलास? अहो दादा असं जरा एक मजा करत होतो. कधी कधी आहे ना मला सुद्धा एक गाण्याचा मूड येतो, मग तेव्हा मी माझ्या पद्धतीची गाणी गातो. एकदा तुम्हाला सांगतो, त्या अनामिकेला पाहिलं आणि त्या अनामिकेला पाहून आहे ना मला एक चांगलं गाणं सुचलं. सौ साल पहले मैं बीमार था, मुझे बुखार था, आज भी है और कल भी रहेगा. वाह वाह, फिर क्या
का बोली ती कुठे काय बोलणार ओईच बिमार पड गई वाटलंच मी तुला म्हटलं होतं की तू गाण्याच्या मानगडीत पडूच नकोस तू गाणं वाच कवी क्या कहता है मेरे सपनों की रानी कब आएगी तू वो प्रेमी प्रेमिका को सपनों की रानी की उपमा देता है और कहता है मेरे सपनों की रानी कब आएगी जिंदगी खत्म होने के बाद और डैडा तुम्ही माझं मैफिलीतलं गाणं ऐकलेलं नाहीये अजून अच्छा मैफिलीतलं एकदा गायला लागलो ना मी की लोक आणि श्रोते आहेत ना ते असे जागचे हलत नाही जागचे उठत नाहीत ते कसे उठणार झोपलेले असतात ते अरे तू माझी मैफिल बघायला हवी होतीस तुझ्या वयाचं असताना माझ्या वयाचं मग आता तुमचं काय वय आहे तुम्ही माझ्याच वयाचं वाटताय अजून ही नटराजाची आणि रंगदेवतीची कृपा पण तुम्हाला जर चिरतरुण राहायचं असेल तर संगीतावर प्रेम करा काही गरज नाहीये मी एक आहे ना माझ्यावर प्रेम करा आणि तुम्हाला ते काही गायचं वगैरे असेल ना ते घरात काही गरज नाही संगीतावर प्रेम करायला जायची अच्छा असं म्हणायचं तुला पोरानं जरा तोंड तिकडे करा चुले ने दो नाजुक होठों को कुछ और नहीं है जाम है ये ओ पुरे चावट पड़े हे जर गाणं चावट असेल ना तर हिंदी चित्रपटातली आजची सगळी गाणी चावट आहेत असं मला म्हणायचं आहे दादा असं म्हणू नका अहो चावटपणा न करता सुद्धा प्रेम व्यक्त करता येतो हो द्या तुम्हाला ऐका सर ऐका तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे चश्मा ठेव दूर मुखड़े को छुपा लो आंचल में हवा है बहुत ही गरम चश्मा ठेव दूर पाहिलं दादा आता यात कुठे आला सावटपणा त्या प्रियकर त्या प्रेयसीची किती काळजी घेतोय खरंय खरंय कर्ण तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटला होतास तेव्हा माझ्यासाठी हेच गाणं म्हटलं होतास ना तू हो ना आणि तेव्हा तू मला गाण्यातूनच उत्तर दिलं होतंस आठवत ना ते गाणं हो तर आठवलं मला ते गाणं म्हणू म्हणू तू गाणं गाणार आहेस थांब जरा दार खिडक्या लावून घेतो श्रवण एवढी काय वाईट गात नाही मी प्लीज थांब इथेच म्हणू म्हणू म्हण म्हण तुम्ही मेरी मंजिल तुम्ही मेरी पूजा तुम्ही देवता हो तुम्ही देवता हो वा वा काय सूर आहे तो वा 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 देवता उभ्या उभ्या भांडता आणि उठता बसता जेवता काय उपयोग अशी गाणी म्हणून हो मग हे गाणं मी तुमच्यासाठी म्हटलंय असं समजा तुम्ही हा अरे अरे दोन मांजरी एका घरात राहू शकत नाही खरंय आता तुमच्यासाठी मी गाणं म्हणतो अरे भोली सूरत दिल के कोटे नाम बड़े अरे दर्शन कोटे दर्शन कोटे टटर टटर बरोबर आहे बरोबर आहे हे गाणं तुमच्या स्वभावाला अगदी साजेच आहे कसं काय वाजव रे भोली सूरत दिल के कोटे नाम बड़े अरे दर्शन कोटे दर्शन कोटे टटर 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 कैसे क्या हो गया बेवफा तेरे प्यार में तू क्या जाने बेवफा हो बेवफा बेवफा तुम्ही दोघं बेवफा मग आपण दोघं कोण आपण यांच्या बेबफाईची फळ तुम्ही मला सांगता आणि स्वतः तशाच वागता म्हणे मी उचित म्हणजे सागर स्वभावाला औषध नाही खरंय चांगली गाणी ऐकून जर चांगले झाले असते ना लोक देशभक्तीची गाणी ऐकून देश सुधारला असता वा म्हणजे कळ काढता तुम्ही आणि उपदेश करता पण तुम्हीच इथे गाण्याच्या भेंड्याने भांडणाच्या भेंड्या सुरू केल्या तुम्ही जाऊ दे आता भांडण बंद आपण भेंड्या खेळूया अंताक्षरीचा नवा खेळ स्त्री वर्सेस पुरुष काय हा कुठला न्याय म्हणजे आम्ही दोघी आणि तुम्ही तिघ बाबल्या आला असणार पण काय तोही पुरुष त्याचा काय उपयोग नाही नाही बाबल्या कसा असेल
तो गावावरून आले त्याच्या बहिणीला भेटायला गेला ना वांगणीला, उद्या येणार आहे तो. अरे इथे चर्चा करत बसण्यापेक्षा जाऊन दरवाजा उघडा तिकडे कोणीतरी. जा जा लवकर जा पटकन जा दरवाजा उघडा जा पटकन दरवाजा उघडा. बाबल्या काय कपडे घातलेस हे? मी बाबल्या नाही, मी बाबल्याची सच्ची चुलत बहीण बाबुली. काय बोलली? बाबुली. नाही पण सख्खी चुलत म्हणजे? सांगते मी, मी तशी सख्खीच पण काकांकडे राहिली ना म्हणून चुलत. अरे सेल्समन सारखं तिला बाहेर दारात का उभं ठेवलंय? घरात घेऊन ये ना. ओ या. थँक्स. तुमसे मिली नजर के मेरे होश उड़ गए. मी नाही गो. ऐसा हुआ सर कि मेरे होश उड़ गए. खरं? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. द्या द्या त्याला चारणी द्या. ए बाबा ए, वा वा वा, ती पाहताच बाला दोघांच्या मनात गाणी निर्माण झाली. आता त्यांनी काय म्हटलं काय कळलं नाही, पण दोघी एकमेकांच्या प्रेमात पडले. काहीतरी बोलले का? प्रेमात पडले. बस ग बस तू बस बस बस. एक्सक्यूज मी. वा बस. मी काय म्हणते, बाबल्या कुठे आहे? बाबल्या? अगं तो तुलाच भेटायला गेला ना वांगणीला. इथे माझा जीव टांगणीला. वाट पाहून पाहून दमले मी. त्यात त्याचा मोबाईल स्विच ऑफ. अशा क्षणी मला एक गाणं आठवतंय. कुठलं हो? आज मौसम बड्डा बेईमान है, बड्डा बेईमान है आज मौसम. वाह वाह. आने वाला कोई तूफान है बड्डा, बड्डा है तूफान है बड्डा. तू बस बस बस. वा 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 वा, खूपच छान गातेस तू. अय्या पण खरंच चमत्कार म्हणायला हवा हा. म्हणजे पुरुषाच्या आवाजातलं गाणं ही एक मुलगी असून सुद्धा तसंच गायली. किती छान पुरुषाचा आवाज काढला ग तू. त्यात चमत्कार काय? मी बाईच्या आवाजात पण गाऊ शकते. मी की नाही, बाईचं गाणं पुरुषाच्या आवाजात, पुरुषाचं गाणं बाईच्या आवाजात, बाईचं गाणं बाईच्याच आवाजात आणि पुरुषाचं गाणं पुरुषाच्याच आवाजात. मी कोणाचंही गाणं कोणाच्याही आवाजात कसंही कुठेही गाऊ शकते. बाबल्या परत येईपर्यंत आपण हिला आपल्या ग्रुप मध्ये घेऊया. अय हो. अगं तू ना अगदी योग्य वेळी आमच्या घरी आलीस. ऍक्च्युली ना आम्ही सगळ्यांना अंताक्षरी खेळणार होतो, म्हणजे गाण्यांच्या भेंड्या. तर एक भिडू कमी पडत होता का आम्हाला, पण आता तू आलीस ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह. हा ओ चला या आमने सामने चल रे. वा वा, आता दाखवूनच देऊ तुम्हाला हम आपके है कौन. आणि आम्ही पण दाखवून देतो तुम्हाला हम साथ साथ है. थांबा थांबा, पण आधी आपल्या अंताक्षरीचे नियम काय आहेत ना ते समजून घ्या. या मी काही चिठ्ठ्या केलेल्या आहेत, त्या उचलायच्या, त्या उघडायच्या आणि त्याच्यात जे गाणं आलं असेल ना तेच गायचं. वा, आयुष्यात एकदा तरी डोक्यात एक काम केलं. वा वा छान छान. चला सुरू करूया. वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. जेवणाच्या आधी म्हणायचा आहे तो श्लोक. तू काय म्हणतेस? तुम्ही काय? अरे ते अंताक्षरी सुरू करायच्या आधी म्हणतात नाही का? मला माहिती. आय हो इस दुनिया मे करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम. चला यातली एक चिठ्ठी उचला, त्याच गाणं लिहिलं असेल तेच म्हणायचं गाणं. अग माझे मावती, तुला हे नाही माहिती, अजून तू आहे तरुण आणि मी जवान, खातो मी कळीदार कपूरिया पान. आता मी 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 पान खाए नवरा हा माझा,
सावळा रंग त्याचा झाला गोरा पा हाय हाय लाल रंग का कुर्ता लाल रंग का कुर्ता आणि ओठ त्याचे लाल जज कोण करणार म्हणजे पुढची चिठ्ठी कोणी उचलायची कोणी गायचं कसं करणार मी सांगतो म्हणजे तुमचं सगळ्यांचं गाणं आता बऱ्यापैकी होतंय म्हणजे प्रगती होते फक्त तिथला ओठ आणि नवरा यातला सूर आहे ना तो जरा कमी लागला होता तर पुढच्या वेळेला तुम्ही जरा त्याच्यावरती लक्ष पण बरं होतं म्हणजे किपिटअप आता पाळी आहे भूमिका आणि गाणं गायचं झालं तर जरा आवरून गायचं मी आवरून म्हणजे आवरून गायचं अच्छा म्हणजे बघ चिठ्ठी उचलू तिने गायल्यानंतर मग तू गायचं मी उत्तर द्यायचं काय आले काय आले काय आजकल तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा आहे गावभर त्याच्या टेन्शन मुळे मी झोपलो नाही रात्रभर टेन्शन घेऊ नको येईन मी छपरावर दोघे तारे मोजून बसू छपरावर आता महागुरु आपली पाळी आपल्या समोर आहे बाबुली बाबुली चिठ्ठी बाबुली चिठ्ठी बाबुलीला बावल्या डोळ्यांवर गाणं गायचं आहे हिंदी तशा भरपूर गाणी आहेत पण मी त्यातलं एक गाते आखो आखो मे प्यार होने दो मुझको अपनी बाहों में सोने दो आखो आखो मे प्यार होने दो मुझको अपनी बाहों में सोने दो आ मेरी हम चोली आ खेले आँख में चोलिया गलियों में चौबारों में बागों में बहारों में हो मैं ढूंढूं तो छुप जा मैं आऊं ना 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 मैं आऊं ना 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 मैं आऊं आ जाओ वाह 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 मस्त गायले काय छान गायले अरे बघा अजून आले नाहीत बराच उशीर झालाय गेले कुठे अरे इतका वेळ का त्यांना बहुतेक सूर सापडत नसेल बरोबर तुमचं घर बघायचं होत दादा म्हणत होता की तुमचं घर फार सुंदर आहे म्हणून मग आहे की नाही सुंदर हिला काय झालं काय नाही लाजली ती लाजली बरं ते जाऊ दे दुसरा राऊंड कुठला आता चला पुढचा राऊंड आहे मिक्स राऊंड म्हणजे कसं आहे शेवटचा जो शब्द येईल ना त्याच्यावरून हिंदी किंवा मराठी कुठलंही गाणं गायचं हा जाऊ दे आता मी गातो हेमा हे गाणं तुझ्यासाठी कोई जब तुम्हारा हृदय तोड दे तड़पता हुआ जब कोई छोड दे तब तुम मेरे पास आना प्रिय मेरा घर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे ये कशिया समय तुझा आशा क्षणा वा आ आ आ कशी प्रिया य य य य आता मी याद किया दिल ने कहा हो तुम ढूंढती बाहर हो जहा हो तुम प्यार से पुकार लो जहा हो तुम प्यार से पुकार लो जहा हो तुम अब तुम्हावर केली मी मर्जी बहा नका सोडून जाऊ रंग महाल महाल हाल 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 वरून गायचंय मला हाल कैसा है जनाब का क्या ख्याल है आपका
हम तो फिसल गए, हम तो फिसल गए, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जराज पुन जा तुझा घरी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, आज तुम्हाला मगाशी झालं होतं ते लोअर एक्साइटमेंट लोअर कॉन्फिडन्स, ते सगळं मरू देव, आता हिला काय झालं ते बघा ना, नाडी बघ कशी बघतात आणि कुठे बघतात, साधी नाडी बघता येत नाहीये, मी बघू मी बघू, काय करायचं लेडीजच्या वॉर्ड मध्ये जेंट्स कशाला, थांबा मीच बघते, टिक टिक वाजते काय काय झालं तुमचं, शुद्धीत आहे शुद्धीत आहे, शुद्धीत आणायचं कस, मराठीत एक म्हण काट्यानं काटा काढावा, आता हिला शुद्धीवर आणण्यासाठी गाणं म्हणूया, गाणं म्हणण्याने ती विशुद्ध पडली ना तर गाणं ऐकूनच ती शुद्धीवर येईल, हा दादा म्हणतात ना ते बरोबर आहे, म्हणजे पूर्वी माहितीये का तानसेनने दीप राग गाऊन दिवे लावले होते, तसे त्या बैजू बावराने मल्हार राग गाऊन पाऊस पाडला होता, तसं आपण आहे ना कुठचा तरी वेगळ्या प्रकारचा राग गाऊन हिला शुद्धीत आणूया, पण गाणं कुठलं म्हणायचं, नाही मला काय वाटतं माहितीये का आपण तिच्या समोर भांडी बडवली ना तरी ती जागी होईल, आपण त्यापेक्षा तिला गुदगुल्या करूया, अरे हा चला, काय चाललंय, अरे काय पोरखेळ लावलाय तुम्ही, चांगलं गाणं शोधा ना, शोधा गाणं कुठलं शोधा, मला आठवलं मला आठवलं, बाळा जो जो रे, अरे अंगाई चांगलं भडकत फडकत थडकत गाणं गा, हो तुम्हाला माहितीये सगळी फिल्मी गाणी, मग तुम्हीच गा, अरे करण श्रवण काहीतरी करा रे, अरे जाग कर, अरे तुझ्या प्रेमात पडलीये ना ती, उठव ना तिला जाग कर, अरे गा ना काहीतरी, आठवलं आठवलं, आजा आजा मैं हूं प्यार तेरा, वाह अल्लाह 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 अल्लाह, इनकार तेरा, आजा, ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है वीरों का गहना, हेलो असं असतं संगीत आणि अशी असते संगीताची जादू, मरगळ दूर करणार, निरस वातावरण दूर करून त्यात चैतन्य भरणार, जर तुम्ही कधी घरात उदास बसला असाल तर संगीत ऐका, गाणं गा, खुश रहा, गात रहा, चुस्त रहा, सावे